पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्याने तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, महापोर्टल अखेर बंद झालं आहे. पण नक्कीच बंद झालं आहे का गाजर तेच आहे, फक्त रंग बदली करण्यात आला आहे, बरोबर? अशा कमेंट बॉक्समध्ये भरपूर काही विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की महापोर्टल बंद झालं नाही आहे, फक्त एवढंच की नाव बदली करण्यात आलं आहे, बरोबर आहे मित्रांनो? तुम्ही योग्य म्हणताय, एक प्रकारे नावच बदली केल्यासारखं आपण म्हणू शकतो. कारण आपला लढा कशासाठी होता मित्रांनो, की पेपर हे ऑफलाईन झाले पाहिजेत, आपला लढा यासाठी होता. पण आपल्या लढ्याला यश मिळालं आहे का? नाही. आपल्या लढ्याला फक्त 50% यश मिळालं आहे. ते कोणतं? की महापोर्टल बंद झालं आहे. पण ऑनलाईन पेपर घेणार आहेत हे आपल्या लढ्यामध्ये नव्हतं. आपल्या लढ्यामध्ये काय होतं की पेपर हे ऑफलाईन पाहिजेत. तर मित्रांनो, या संबंधित एक बातमी आली आहे की महाराष्ट्र टाइम पुणे या पेपरमध्ये आली आहे. कालच ही बातमी आली होती, काल मी व्हिडिओ बनवणार होतो. पण आमचे काही मित्र आहेत, एम के ऑल न्यूज आहे तुम्हाला माहिती असेल, हार्दे गुरु मित्र आहे माझा, तो पण प्रफुल पवार आहे, महा एक्झाम यूट्यूब चॅनल त्याचं, हे सर्व माझे मित्र आहेत. सर्वांची चर्चा केली होती तर ते देखील व्हिडिओ करणारेच बोलले, त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घेतलं मी देखील. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे राज्यमंत्री बच्चू कडू आहेत ते लोकं, त्याचप्रकारे रोहित पवार, सत्यजित तांबे यांची अशी मागणी आहे की जे काय तुम्ही आता महा आय टीद्वारे जे काय सर्व्हिस प्रोव्हायडर निवडणार आहे त्यांना तुम्ही पेपर घेण्यास सांगणार आहे, पेपर हे ऑनलाईन असतील, असं ए बी पी माझाला देखील आलं आहे. आणि आय टी कंपनी घेणारे म्हणल्यावर ते तर ऑनलाईनच असणार आहे, त्यात काय वाद नाही आहे. आणि ए बी पी माझाला देखील ही बातमी आली की पेपर हे ऑनलाईन होणार आहेत. तर मित्रांनो, ह्यांची बातमी काय आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलं या लोकांनी, ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या वर्ग ड वर्ग क च्या ज्या परीक्षा असतात ना, म्हणजे नोकर भरती, आपलं जे पोलीस कॉन्स्टेबलचे पद असतात मित्रांनो, तर ह्यामध्ये येतं. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पेपर घेणार आहे ते एम पी एस सीतर्फेच घेण्यात याव्या, बरोबर आहे त्यांचं पण. कारण कसं आहे मित्रांनो, ऑनलाईनमध्ये तुम्ही पेपर देताय पण त्या पेपरमध्ये सॉफ्टवेअर असतो मित्रांनो. तुम्ही ऑनलाईन कम्प्युटरमध्ये घेता, सॉफ्टवेअरमध्ये जर कुणी काही केलं नाही केलं ती पुढची गोष्ट आहे. पण एक प्रकारे आपल्या मनातली एक भीती असते मित्रांनो. पण एक आपण ऑनलाईनच्या ऐवजी आपण जर ऑफलाईन पेपर सोडवला, आपल्या डोळ्यासमोर सर्व काही प्रकार घडत असतो. भ्रष्टाचार मित्रांनो प्रत्येक ठिकाणी असतो, फक्त एवढंच की ऑफलाईनमध्ये थोडं प्रमाण कमी असतं आणि ऑनलाईनमध्ये ह्याची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो, ह्यांचा लढा आहे आणि याच्यामध्ये ह्या लोकांनी काय सांगितलं आहे, एम पी एस सी प्रशासनाद्वारे घेण्याबाबतचा निर्णय लवकर न घेतल्यास येत्या 2 मार्चला एम पी एस सी समन्वय समिती आणि एम पी एस सी स्टुडंट राईट्सद्वारे आंदोलन करण्यात येईल. त्यापूर्वी 24 फेब्रुवारीपासून, म्हणजे मित्रांनो आजपासून, ट्विटर आणि सोशल मीडियावर ओनली एम पी एस सी अशी हॅशटॅग मोहीम चालवण्यात येणार आहे, अशी माहिती किरण निंबोरे, राहुल कवटेकर, महेश बडेकर, पदाकर होळंबे यांच्यासह उमेदवारांनी केली आहे. तर ही बातमी मित्रांनो बघू शकता महाराष्ट्र टाइम पुण्यामध्ये आले. तर सर्वांनी जे काय आहेत ना, आपले बच्चू कडू, सत्यजित तांबे, रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे सरकारचं स्वागतच केलं आहे, महापोर्टल बंद केलं आहे. पण एक दिलगिरी देखील व्यक्त केली आहे की परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, परीक्षा एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्या की ऑनलाईन घेण्यात याव्या, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही आता म्हणाल की सर कसंही घेऊ द्या पण भरती लवकरात लवकर घेऊ द्या. मित्रांनो, त्यांना घेणं भागच आहे. आणि महापोर्टल बंद झालं आहे, आता बंद झालं आहे का नाही झालं आहे ते आपण समजू शकतो. सर्व प्रकार आपल्या डोळ्यासमोर उघडकीत दिसतो आहे. तर तुमच्या मनात काय इच्छा आहे, परीक्षा कशी घेण्यात यावी, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.